अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। वटपौर्णिमा कधी, नवविवाहितांनी कशी करावी पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त। जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते। हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात। ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात, ते वटपौर्णिमेचे। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात। हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे। यंदा ही वटपौर्णिमा 21 जूनला साजरी केली जाणार आहे। वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते। हा सण महाराष्ट्र, उत्तर भारत, नेपाळ, गोवा, गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात। या दिवशी स्त्रिया उपवास करतात, वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। 7 जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात। जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी, शुभमुहूर्त आणि पूजा पद्धती। 1. वटपौर्णिमा 2024 तिथी। यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी आहे, त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील। पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल। 2. वटपौर्णिमा पूजेचा शुभमुहूर्त। वडाच्या झाडाला पूजनासाठी 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 असणार आहे। 3. विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात? पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते, त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात, तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात। 4. वटसावित्रीचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते। कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले होते असे सांगण्यात आले आहे। वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगते, त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पूजतात। तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थिकार ऋषभदेव यांनी तपश्चर्या केल्याचे मानले जाते। 5. वटपौर्णिमा पूजा पद्धती। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून 16 श्रृंगार परिधान करावे। व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा। वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ, आंबा, हळदी, कुंकू यांसारख्या गोष्टी ठेवा। वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा। पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा। विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या। ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे। तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पहा। याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे। या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा, भाग्यवंत ठराल। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।